असाच एक फोन आपल्याला जळगाववरून आलाय. मनोहर पाटील आपल्याला प्रश्न विचारत आहेत. मनोहर जी, आपण डॉक्टरांना थेट आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार सर. माझा प्रश्न असा आहे की माझा स्पर्म काउंट वाढत नाही आणि 3-4 महिन्यापासून मेडिसिन कंटिन्यू येत आहे, पण 1-2 महिने 1-2 मिलियन पुढे रिपोर्ट जात नाही, तर काय करायला लागेल? ओके ओके. अमृताजी क्वेश्चन बघतो आहे. जसं मी सांगितलं इन्फर्टिलिटी आहे, मेल आणि फिमेल दोघं इन्फर्टिलिटी फार महत्वाचे असतात, दोघं हे सेम रिस्पॉन्सिबल असतात इन्फर्टिलिटीसाठी. सर आपण याला मेल इन्फर्टिलिटी आपण असं म्हणू शकतो. सो बऱ्याच वेळा शुक्राणूमध्ये जे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामुळे वंधत्व येऊ शकतं. सो त्याच्यातला एक महत्वाचा प्रॉब्लेम आहे शुक्राणूचं प्रमाण कमी असणं, ज्याला आपण लो काउंट आपण असं म्हणतो. सर जसं त्यांनी सांगितलं 1-2 मिलियन काउंट त्यांचा असतो आणि आता त्यांनी मेडिसिन घेत आहे पण तेवढा इफेक्ट मिळत नाही. तर सर्वात महत्वाचं अशा कंडिशन मध्ये मी सांगितलं डिटेल इव्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे. फक्त काउंट हा एक पॅरामीटर नाहीये, तर काउंट बरोबर आपल्याला शुक्राणू आहे त्याचा काउंट बरोबर मोटिलिटी, मॉर्फोलॉजी, फंक्शनल कॅपॅसिटी, सर्व्हायवल, डीएनए फ्रॅगमेंटेशन, हे सगळं डिटेल इव्हॅल्युएशन करणं आपल्याला गरजेचं आहे. आणि याच्यामधून आपल्याला नक्की कारण लक्षात येतं काय कारण आहे. सायमटेनियसली लाईफस्टाईल आपलं बघणं फार महत्वाचं आहे. तर बऱ्याच वेळा काही ॲडिक्शन्स असतील, टोबॅको, गुटखा, स्मोकिंग, अल्कोहोल, याच्यामुळे शुक्राणूचं प्रमाण ड्रास्टिकली कमी होतं. सो आपल्याला पहिली गोष्ट अशा कंडिशनमध्ये लाईफस्टाईलमध्ये प्रॉब्लेम्स असतील तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करणं सांगणं गरजेचं आहे. काही ॲडिक्शन असतील तर ते आपल्याला इम्प्रूव्ह सोडणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर डिटेल इव्हॅल्युएशनमध्ये नक्की प्रॉब्लेम काय आहे त्या पद्धतीने आपण पहिले मेडिकेशन देऊन बघणं गरजेचं आहे. तर बऱ्याच ठिकाणी आपण बघतो 1-3-4 महिन्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आपल्याला बघायला मिळते शुक्राणूच्या याच्यामध्ये, पण काही कपल्स असे असतात मेल त्यांच्यामध्ये ती इम्प्रूव्हमेंट होत नाही. सो जेव्हा इम्प्रूव्हमेंट जर नॉर्मल झाली तर त्यांना नॅचरली प्रेग्नेसी किंवा आयुआय मध्ये प्रेग्नेसी राहू शकते, पण जर इम्प्रूव्हमेंट जर झाली नाही तर त्या कंडिशनमध्ये आयव्हीएम आणि त्याच्यामधल्या ऍडव्हान्स उपचार पद्धती आहे याचा आपला अवलंब आपल्याला करावा लागतो. जसं आजचा क्वेश्चन आहे तर 1-2 मिलियन हा काउंट अतिशय कमी आहे. त्याच्यामध्ये जे आपण ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण वापरू शकतो ज्याला आपण इक्सी म्हणतो, इंट्रासायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन, त्याच्याद्वारे शुक्राणू कितीही कमी असतील तरी आपण योग्य चांगला शुक्राणू गर्भ. त्यामुळे मनोहर यांनी जो प्रश्न खरं तर डॉक्टर विचारला, आधुनिक पद्धतीने देखील त्याच्यावर उपचार होऊ शकतात. आणि जे प्रेक्षक आता आपल्याला पाहतात त्यांना देखील मी सांगू इच्छिते, सरांचा स्क्रीनवर नंबर देखील आहे, तुम्ही थेट तुमच्या मनातील प्रश्न सरांकडून त्याची उत्तरं घेऊ शकतात आणि सर नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करतील.